जिल्ह्याचे सर्व बंधू भगिनी, आज मी आपल्याला कालच्या राफेल प्रकरणाच्या निकालाबद्दल थोडं बोलणार आहे. काही दिवसापूर्वी यशवंत सिन्हा, अरुण शौरी भाजपचे माजी मंत्री असणारे आणि प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण या तिघांनी राफेलच्या मूळ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर केलेली पुनर्विचार याचिका काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेली आहे. म्हणजे त्यांनी ऍडमिट केलेली नाही, पुनर्विचार याचिकेवर आम्ही विचार करणार नाही, विचार करण्याची गरज नाही, अशा पद्धतीचा निकाल दिलेला आहे. आणि त्यामुळे लगेच संपूर्ण निकालाची प्रतीक्षा न करता सरकारच्या वतीनं आनंद, उत्साह, फटाके, क्लीन चिट वगैरे सगळं वातावरण सुरू झालं. थोड्या वेळानंतर पूर्ण निकाल हा अपलोड झाला आणि त्या निकालाचं प्राथमिक वाचन केल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झालेली आहेत की पुनर्विचार याचिकेचा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं एक अत्यंत महत्वाची बाब त्यामध्ये निवेदन केलेली आहे आणि ती म्हणजे सुप्रीम कोर्टाचे अधिकार मर्यादित आहेत. घटनेच्या 32व्या कलमाप्रमाणे सुप्रीम कोर्टाला ज्या गोष्टींचा विचार करता येतो त्यामध्ये फौजदारी गुन्हा आणि त्या गुन्ह्याची चौकशी करण्याचे अधिकार नाहीत आणि त्यामुळं त्या राफेल स्कॅमबद्दल, राफेलच्या भ्रष्टाचार प्रकरणाबद्दल सुप्रीम कोर्टाला काही इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी म्हणून काम करता येणार नाही ही गोष्ट स्पष्ट आहे. पण मूळ याचिकाकर्त्यांनी काय म्हटलं होतं की सुप्रीम कोर्टाने इन्व्हेस्टिगेट करा असं म्हटलंच नव्हतं. मूळ याचिकेमध्ये काय म्हटलं होतं की आम्ही CBIकडं या प्रकरणामध्ये FIR नोंद करा, दाखल करा आणि त्याची चौकशी न्यायिक पद्धतीने चौकशी करा, जे काही टप्पे असतील ते, आणि ते करणं हे 7 दिवसांमध्ये ती तो FIR ज्या FIR-मध्ये दखलपात्र गुन्हा हा दर्शवला गेला असेल तर त्या दखलपात्र गुन्ह्यानुसार FIR रजिस्टर करणं हे कायद्यानं अनिवार्य आहे. म्हणजे 7 दिवसाच्या आत FIR दाखल करून याचिकाकर्त्याला कळवलं गेलं पाहिजे, ते झालं नाही म्हणून त्या मूळ याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. आणि त्याचबरोबर जो सुप्रीम कोर्टाचा मूळ निकाल होता राफेल प्रकरणामध्ये त्याच्यावर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. त्यातल्या 2 मागण्या होत्या. तर आता FIR दाखल करण्याची हे अधिकार कुठून आले? तर काही दिवसापूर्वी ललिता कुमार नावाच्या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टानं अगदी सुस्पष्ट असा निर्णय दिलेला आहे की एखादा फौजदारी गुन्हा घडल्याचं जर, दखलपात्र गुन्हा घडल्याचं जर FIR करणाऱ्याने दाखवून दिलं तर FIR रजिस्टर करणे अनिवार्य आहे. असं असताना याचिकाकर्त्यांनी जे एक्झिक्यूट P1 आहे त्यामध्ये संबंध राफेल प्रकरणामध्ये कशा प्रकारचा गुन्हा लोकसेवकांच्याकडून घडलेला आहे, शेवटी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा लोकसेवकांच्या बद्दलच असतो, त्यामुळे लोकसेवकांकडून राफेल विमान खरेदीमध्ये कसा भ्रष्टाचार झालेला आहे याची संपूर्ण माहिती ही त्या याचिकेमध्ये दिली होती. आणि ती दिली असताना त्यामुळं CBIनं हा गुन्हा किंवा FIR नोंदवला गेला पाहिजे ही मागणी होती. आता ही मागणी ललिता कुमारच्या निर्णयामुळं ही मान्य करायला पाहिजे होती. अर्थात गेल्या वर्षीच सुप्रीम कोर्टाचा निकाल यायच्या आधी काही महिने म्हणजे जुलै 2018
जो प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट आहे त्यामध्ये सरकारनं दुरुस्ती केली होती आणि कुठल्याही लोकसेविकाच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्यापूर्वी अप्रोप्रिएट अथॉरिटीची परवानगी घेतल्यापेक्षा दुरुस्ती केली होती. म्हणजे सरकारला कदाचित माहिती होतं हे प्रकरण चालू आहे आणि जर एखाद्या वेळेस जर काही असा निर्णय झाला की तुम्ही एफ आय आर दाखल करा आणि लोकसेवक, आता लोकसेवक कोण आहे तर लोकसेवक म्हणजे एक नंबरचा माणूस तो लोकसेवक, त्याच्या विरुद्ध हा गुन्हा होता. त्यामुळं जुलै 2018 भारत सरकारनं प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ऍक्ट लाचलुचपत प्रतिबंध कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि त्यामध्ये अशी तरतूद केली की अशा प्रकारचा एफ आय आर करण्यापूर्वी सरकारकडं अशी मंजुरी घेणं आवश्यक राहील. ठीक आहे, तर सुप्रीम कोर्टानं काय म्हटलेलं आहे आणि विशेषतः न्यायाधीश के एम जोसेफ आहेत त्यांनी त्यांच्या जोडपत्रामध्ये काय म्हटलेलं आहे की ते म्हटलं ठीक आहे, हा निर्णय ठीक आहे, परंतु त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या जरी कक्षा मर्यादित असल्या तरी इंडिपेंडेंट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी लाईक CBI कॅन इन्व्हेस्टिगेट सब्जेक्ट टू 17(1) अमेंडमेंट. तर त्यामुळं उलट इथं यामध्ये आता शब्द जो प्रयोग केलेला आहे त्याचं आता विश्लेषण मी जास्त करत नाही, पण 86 पॅराग्राफमध्ये जे काही म्हटलेलं आहे ते मी थोडक्यात दाखवतो वाचून. देअरफोर पिटिशनर्स हॅव फाइल्ड द कंप्लेंट फुली नोईंग दॅट सेक्शन 70A कॉन्स्टिट्युटेड अ बार टू एनी इन्क्वायरी ऑर इन्क्वायरी ऑर इन्व्हेस्टिगेशन अनलेस देअर वॉज अ प्रिव्हियस अप्रुव्हल. ठीक आहे, दॅट इज ॲक्सेप्टेबल, तर काही अडचण नाही. आणि 86 काय म्हटलेलं आहे एकच वाक्य दाखवतो, इवन प्रोसिडिंग ऑन द बेसिस दॅट द पिटिशनर्स कंप्लेंट अँड एफ आय आर मस्ट बी रजिस्टर्ड ॲज इट परपोर्ट्स टू डिस्क्लोज कॉग्निजेबल ऑफेन्सेस अँड द कोर्ट मस्ट सो डायरेक्ट विल इट नॉट बी. आता हे पुढचं सगळं आलेलं आहे. तर आमचं काय म्हणणं आहे की ललिता कुमारीच्या दिवाळ्याप्रमाणे जर दखलपात्र गुन्हा घडल्याचं जर तक्रारीमध्ये म्हटलं असेल तर तो दखलपात्र गुन्हा त्याबद्दलचा एफ आय आर दाखल झालाच पाहिजे. तो सीबीआयकडं तशी एफ आय आर दाखल करण्याबद्दल विनंती शौर्य आणि यशवंत सिन्हांनी केलेली आहे, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यानंतर चौकशी करायची का नाही हे 17A खाली ठरायचं आहे. तर त्यानंतर दुसरी आमची मागणी आहे की तुम्ही 17A खाली मागणी करा तुम्ही, म्हणजे पंतप्रधानाची चौकशी करण्याकरता पंतप्रधानाकडे तर विनंती करा, ते काय हरकत नाही आम्हाला, आमची काय अडचण आहे, किंवा राष्ट्रपतींच्याकडे करा, पण ती करा, मंजुरी मिळेल तर नाही मिळेल. पण आमची मागणी काय आहे की एफ आय आर एका इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीनं एफ आय आर दाखल केला पाहिजे आणि या सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये तसं म्हटलेलं आहे. ही पहिली मागणी. नंतर त्या एफ आय आर दाखल झाल्यानंतर 17A खाली परवानगी घेतली पाहिजे, ती घ्या तुम्ही, मिळेल का नाही बघू पुढं. आता काँग्रेस पार्टीने हा पिटिशन केला होता का, मूळ पिटिशन आम्ही नव्हता केला, पण काँग्रेस पार्टीला माहिती होते की सुप्रीम कोर्ट हेच म्हणणार की आमच्याकडे अधिकारच नाही, घटनेच्या 32व्या कलमानुसार जे अधिकार सुप्रीम कोर्टाला आहेत त्यामध्ये चौकशी करणं इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीमध्ये करण्याचा अधिकार नाही हे काँग्रेस पार्टीला माहिती होतं. तर आमची मागणी काय होती की तुम्ही एक संयुक्त पार्लमेंटरी समिती जॉईंट पार्लमेंटरी कमिटी नेमा, जी आमची मागणी अजूनही आहे, कारण हा छोटी क्रिमिनल गुन्हा आहे, हा काही रद्द होत नाही. आणि मी का मुळात मी का म्हणतोय, मी जरी काही दिलं असतं की मूळचं जे सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र होतं त्यामध्ये आमचे खूप त्यावर आक्षेप आहेत, मी सगळ्यात आपला वेळ घेणार नाही सगळ्यामध्ये, पण 2-3 गोष्टी काय होत्या की किंमत ही 526 कोटीवरून 1670 कोटी झाली, तशी झाली काही सांगत नाही. दुसरं तुम्ही त्यामध्ये काय म्हटलं की या किमतीमध्ये जाण्याचं काही कारण नाही, कारण CAGचा रिपोर्ट हा पार्लमेंटला सादर केला गेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये, त्यामुळे आता आम्हाला काही करायची गरज नाही, पब्लिक झालेलं आहे. जी माहिती खोटी होती माहिती, CAGचा रिपोर्ट आलाच नव्हता तोपर्यंत, कारण पार्लमेंटचा झालेला प्रश्न नव्हता, मग ही खोटी माहिती सुप्रीम कोर्टाला दिली कोणी? ही जे शपथपत्र किंवा ॲफिडेव्हिट जे सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टाला दिलं आणि जे गुप्त ठेवण्यात आलं, आपल्या न्यायव्यवस्थेचे सगळ्यात मूळ एक मूलभूत सिद्धांत काय की जे कागदपत्र आपण
कोर्टाला देतो ते दोन्ही पक्षांना मिळाले पाहिजे. मग यावेळेला ही सगळी माहिती लपवली का गेली तर राष्ट्रीय सुरक्षेचं नाव घेऊन लपवली गेली आणि खोटी माहिती कोर्टाला दिली आणि त्या खोट्या माहितीच्या अधिकाराने आधारावर कोर्टाने काही निर्णय घेतले. त्यामध्ये दुसरा एक गंभीर आरोप आहे की पंतप्रधान कार्यालय हे पॅरलल निगोसिएशन्स करत होतं. त्याचबरोबर लेखी आरोप काही लोकांनी केलेला आहे की बेस प्राईस जी आहे ती 5.2 बिलियन युरो पासून वाढवून 8.2 बिलियन युरो झाली. हे लेखी त्या पत्रिकामध्ये त्या फाईल सगळ्या पुढे आल्या. त्यानंतर काही दिवसानंतर हिंदूमध्ये 3-4 दिवसामध्ये बालिका आली होती आणि नंतर अनिल अंबानीच्या कंपनीला जे कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं त्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे की नाही आम्ही रिलायन्सची तर आम्ही 2012 पासून चर्चा चालली होती म्हणून आम्ही रिलायन्सला दिलं. पण त्यामध्ये बेसिक फ्लॉ असा होता की ज्या रिलायन्स बरोबर 2014 मध्ये चर्चा चालली होती ती संपूर्ण रिलायन्स होती, ती मुकेश अंबानींची रिलायन्स होती. त्यानंतर भावाभावात स्प्लिट झालं आणि नंतर जे कॉन्ट्रॅक्ट साईन केलं गेलं ते धाकट्या भावाच्या कंपनीकडून केलं, जी कंपनी 12 दिवस आधी रजिस्टर झाली होती. ज्या कंपनीचं ड्यू डेलिजन्स केला असताना कळलं असतं की याच्याकडे या कंपनीवर 1000 कोटीचा लॉस आहे, कर्ज आहे. आणि मी आपल्याला असं म्हणायचं का की फ्रेंच कंपनीचं ड्यू डेलिजन्स केलं नाही तरी सुप्रीम कोर्टानं रिलायन्सची चर्चा चालली होती म्हणून रिलायन्सला दिला असा एक त्यामध्ये आक्षेप आहे. त्याचबरोबर फ्रेंच राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांनी सांगितलं की आम्हाला नाव माहीत नव्हतं, आमच्या भारत सरकारकडून आम्हाला नाव दिलं गेलं. बऱ्याच गोष्टी आहेत. ते असताना देखील जो निकाल सुप्रीम कोर्टानं दिला त्याबद्दल आमचा आक्षेप होता आणि आमचा हाच आक्षेप आहे, काँग्रेस पक्षाचाच आक्षेप आहे की सुप्रीम कोर्ट काही इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी, इंडिपेंडंट इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी म्हणून काम करू शकणार नाही. हे काम एक तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला दिलं पाहिजे किंवा यशवंत सिन्हाने मागणी केल्यामुळे CBIला दिलं पाहिजे, चौकशी झाली पाहिजे. पण आज CBIची चौकशीबद्दल कोर्टाचा जो निर्णय आलेला आहे त्या निकालाचं वाचन करताना आमचा स्पष्ट आरोप आहे, आमची मागणी आहे की सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये CBIच्या स्वतंत्र इन्क्वायरीला एक दरवाजा खुला करून दिलेला आहे. त्यामुळं आता तुम्ही नाचगाणं करण्यापेक्षा तुम्ही गंभीरपणे CBIची चौकशीचे आदेश द्या, नंतर CBIला कायद्याप्रमाणे जे काही पुढं करायचं असेल ते करेल. पण राफेल स्कॅम प्रकरणी CBIची इन्क्वायरी, ह्या FIR दाखल केला गेला पाहिजे ही आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला 17(1) खाली जर परवानगी घ्यायची तर त्याची देखील प्रोसेस तुम्ही सुरू करा. 17(1) खाली प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्टच्या 17(1) की जी दुरुस्ती झालेली आहे त्याखाली तुम्हाला परवानगी घ्यायला लागेल, पूर्वपरवानगी. ती पूर्वपरवानगी घेण्याकरता पहिल्यांदा FIR दाखल करा आणि दुसऱ्यांदा पूर्वपरवानगी घेण्याकरता अर्ज करा, ज्याच्याकडे करायचं असतं त्याच्याकडे करा, ही आमची मागणी आहे. त्याचबरोबर काँग्रेस पक्षाची या संबंध राफेल स्कॅम प्रकरणामध्ये जॉईंट पार्लमेंटरी कमिटीची मागणी आहे तशीच आहे, ती पूर्ण झाली पाहिजे अशी आमची आग्रहाची आवर्जून मागणी आहे. डॉक्टर एवढंच मला या प्रकरणात सांगायचं आहे. सॉरी, कल जो सुप्रीम कोर्ट ने राफेल मामले में जो फैसला सुनाया है, यशवंत सिन्हा, अरुण शौरी और प्रशांत भूषण के मामले में, जिन्होंने सुप्रीम कोर्ट से गुजारिश की थी कि राफेल के मामले में तुरंत FIR दर्ज किया जाए, उस पर फैसला देते हुए सुप्रीम कोर्ट ने उनकी गुजारिश खारिज कर दी है. लेकिन खारिज करते समय जो टिप्पणी न्यायमूर्ति जोसेफ साहब ने की है कि सुप्रीम कोर्ट का दायरा सीमित है, विशेषकर जो संविधान के धारा 32 के अंदर जो सुप्रीम कोर्ट को जो अधिकार है उसमें किसी मामले की जांच करने के अधिकार नहीं है. ये जांच कोई एक स्वतंत्र जांच एजेंसी कर सकती है. ये कांग्रेस को भी पता था, इसलिए कांग्रेस कभी भी सुप्रीम कोर्ट में हमने याचिका दाखिल नहीं की थी, क्योंकि हमको पता है कि सुप्रीम कोर्ट इस पर कुछ नहीं कर सकेगी. लेकिन यशवंत सिन्हा, अरुण शौरी जी और प्रशांत भूषण जी ने जो सुप्रीम कोर्ट ने रिव्यू पिटीशन रखा था, पुनर्विचार याचिका दाखिल की थी, वो इसलिए की थी
कि जो ललिता कुमारी के मामले में जो सुप्रीम कोर्ट ने फैसला दिया था कि अगर किसी ने कॉग्निजेबल ऑफेंस या अगर जानकारी जांच एजेंसी को दी है तो उसमें एफआईआर दर्ज करना आवश्यक है, अनिवार्य है, तो इसी के चलते याचिकाकर्ताओं ने राफेल मामले में सीबीआई की इंक्वायरी में एफआईआर दाखिल करने की गुजारिश की थी, लेकिन सुप्रीम कोर्ट ने उनकी बात नहीं मानी है। लेकिन साथ ही में न्यायमूर्ति केम जोसेफ है, उन्होंने जो अपना फैसला अलग से लिख के दिया है, उन्होंने स्वीकार किया है कि इसमें सुप्रीम कोर्ट कुछ नहीं कर सकती, लेकिन साथ ही में उन्होंने कहा है, एक दरवाज़ा एक तरह से खोल दिया है कि हम नहीं जाँच कर सकते, सुप्रीम कोर्ट नहीं जाँच कर सकती, लेकिन एक इंडिपेंडेंट इन्वेस्टिगेटिव एजेंसी लाइक सीबीआई वो जांच कर सकती है। उसमें जांच के लिए कुछ शर्तें हैं कि प्रिवेंशन ऑफ करप्शन एक्ट में जो पिछले साल जो बदलाव किया था जिसके तहत धारा 17 ए जोड़ी गई थी, जिसके चलते जिस लोक सेवक पब्लिक सर्वेंट के खिलाफ मामला दर्ज करना है उसको जांच करने के लिए, उसकी इंक्वायरी करने के लिए पूर्व अनुमति लेनी पड़ेगी। ये जो सुधार किया था प्रिवेंशन ऑफ करप्शन एक्ट, उसके तहत हमारी मांग है कि पहले तो आप एफआईआर दर्ज कीजिए और जिन पब्लिक सर्वेंट्स जो लोक सेवक जो है, जनसेवक है, जिनके खिलाफ जांच करने की मांग हो रही है, उनकी जांच करने के लिए आवश्यक जो है परमिशन आप लीजिए, उसके लिए आप प्रोसेस जो है चालू कर दीजिए। तो ये हमारी इस पर मूल मांग है, लेकिन कांग्रेस पार्टी ने यह याचिका दाखिल नहीं की थी, ये मैं फिर से कहना चाहूँगा, क्योंकि कांग्रेस पार्टी जानती थी कि सुप्रीम कोर्ट के पास इन्वेस्टिगेटिव कोई मैकेनिज्म नहीं है, इन्वेस्टिगेटिव मैकेनिज्म सिर्फ सीबीआई के पास है या कोई एसआईटी के पास है, पुलिस के पास है, तो इसलिए हम उन चक्कर में नहीं पड़ते हुए कि सीबीआई कितनी स्वतंत्र है उस मामले में न जाते हुए हमने मांग की थी कि ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी, पार्लियामेंट की कमेटी से जांच हो, जो हमारी मांग आज भी जारी है। इसके चलते मैं यही यहाँ पे आपसे निवेदन करूँगा कि कल कांग्रेस पार्टी ने भी दिल्ली में अपना निवेदन दिया था, आज शायद जो याचिकाकर्ता है यशवंत सिन्हा जी, प्रशांत भूषण जी, वो भी शायद बात कर रहे हैं प्रेस से। हमारी यही मांग है कि जो जस्टिस जोसेफ का जो डिसीजन है उसके चलते सुप्रीम कोर्ट की इंक्वायरी का रास्ता खुल गया है और सुप्रीम कोर्ट के उस डायरेक्शन के अनुसार तुरंत एफआईआर दर्ज होना चाहिए और राफेल स्कैम की जांच होनी चाहिए। साथ ही में कांग्रेस पार्टी की जो मांग थी जेपीसी हो, वो भी मांग हमारी कायम है। धन्यवाद। जरूर आप मैं तो बता असा ही एक प्रक्रिया है, एक प्रोसेस है, त्यामुळे संपूर्ण प्रोसेस संपूर्ण संपल्याशिवाय ही रनिंग कॉमेंट्री देणे काही शक्य होणार नाही। तरी आम्ही बऱ्याच वेळेला काय काय झालंय, कुठं झालंय, ट्विट करून कोण कोण बसलं होतं, कुठं चर्चा झाली ते मी सांगतोय, पण आता कुठपर्यंत आलेले, काय झालंय, पुढं काय होणार आहे हे मला आत्ता काही सांगता येणार नाही। प्रक्रिया पूर्ण होऊ द्या, आपल्याला सर्वांना माहिती आहे। ठीक आहे, गांगणजी एक सेकंड, गांगणजी बोला। शेतकऱ्यांच्या समस्याकरता आम्ही तर आग्रही आहोतच, पण आज जे राज्यामध्ये सरकार आहे त्या सरकारचं उत्तरदायित्व आहे, त्या सरकारनं ताबडतोब शेतकऱ्यांना मदतीची जी मागच्या सरकारनं जी घोषणा केली होती 10,000 कोटी वगैरे, त्याप्रमाणे हेक्टरी तुम्ही किती मदत करणार आहे ती रक्कम जाहीर केली पाहिजे। आज विविध विभागाकडं काही थोडेफार पैसे आहेत, ते पैसे पडू नयेत कारण सरकारनं काही आदेशच दिलेले नाही। आमची मागणी आहे की तुम्ही हेक्टरी मदतीचा आकडा जाहीर करा किंवा जो जुना आकडा चालत आला त्याप्रमाणे दिली जाईल असं सांगा, आणि ताबडतोब मदत वितरित करायचे आदेश द्या, अशी आमची सरकारकडे मागणी आहे। कोणी सांगितलं? सरकार, राज्यपाल हे सरकार आहे। आज तुम्ही घटनात्मक तरतूद बघा, हे आम्ही काय राज्यपाल राजवट आम्ही मागणी नव्हती केली। सरकार जो है राज्य में एक ही सरकार है,
उस सरकार को करना चाहिए। तर मी काय बोलणार नाही, कारण ती ही प्रक्रिया आहे, प्रक्रिया चालू आहे, जेव्हा संपेल तेव्हा तुम्हाला कळवलं। टॉक्स आर गोइंग ऑन, वी हॅव रीच सम पॉइंट, लेट्स सी। देखिए मैंने जैसे जैसे मैंने पहले कहा था कि एक तो एक हमारे जुड़ने के जो मुख्य मुद्दे हैं उसमें जो अलग अलग विचारधारा के लोग हैं, हम आपस में एक दूसरे के सामने लड़े थे, तो सामने आना है तो हमारे कुछ समान कार्यक्रम होना चाहिए, मिनिमम प्रोग्राम होना चाहिए, जिससे हमारी जो सरकार चलाने के लिए किस तरह से आगे बढ़ेगी, एक है। और दूसरा उसके बाद पावर शेयरिंग फॉर्मूला, ये दो चीज़ें हैं। दोनों चीज़ें जब तक पूरी नहीं होंगी तब तक आगे की बात नहीं होगी। आप जो बात कर रहे हैं तारीख बताइए वगैरह, वो नहीं होगी। दोनों चीज़ों पे, दोनों चीज़ों पे अप्रोप्रिएट लेवल पे बात हो रही है। बोले आपने अभी विचारधारा की बात की, कल से ये सवाल उठ रहा है कि एक ऐसी पार्टी जो कि सावरकर को अपना आदर्श मानती है, ऐसी पार्टी के साथ आप तालमेल करके आगे के 5 साल कैसे चला सकते हैं? क्योंकि जब हमारा फैसला हो जाएगा और जिस आधार पर हम सरकार चलाएंगे वो जब आप पढ़ेंगे तब उसके बाद बताइए। देखिए इस पर कोई और जवाब देंगे, मैंने बता दिया है कि जब हमारा फैसला होगा और उसके बाद जब कोई ये फैसला कोई हमारे लेवल पे नहीं होगा, ये हमारे सब नेता लोग उसमें निर्णय लेंगे, जो जब निर्णय लेंगे तब राज्य। देखिए पावर शेयरिंग फॉर्मूला पे कुछ बात नहीं करूंगा मैं, ये सब पावर शेयरिंग बातें, कौन होगा कौन होगा। ये आपकी गलत जानकारी है, किसने कहा जानकारी सही कर दीजिए सर। नहीं कल इसके बारे में प्रेस को बताया गया था, उससे ज्यादा बताने की कोई। सुनिए एक प्रश्न असा आहे की भाजप म्हणते की आमच्याशिवाय कोणी स्थिर सरकार देऊ शकत नाही, आमची चर्चा झाली नाही तरी सुद्धा भाजपच सरकार मध्ये आता बीच येणार आमचं सरकार बनणार, आमचं सरकार बनणार, सुनते राहेंगे। नाही पण ते म्हणतात की आमच्याकडे 119 आमदार आहेत, त्यामुळे राज्याला स्थिर सरकार केवळ आम्हीच देऊ शकतो। उद्या राज्यपाल तुमचेच आहेत, त्यांना जाऊन विनंती करा, शपथ घ्या, मुख्यमंत्री व्हा। आय हॅव ऑलरेडी डिस्कस दॅट पब्लिकली अर्ली, आय डोंट रिपीट माय सेल्फ। नो कॉमेंट, त्याबद्दल काही बोलणार नाही। अब मैं इसमें क्या कह सकता हूँ, बीजेपी को आना है तो आए, हमने मना कहा किया, उनके पास राज्यपाल है, वो जाए, अगर संवैधानिक तरीके से आप करिए सरकार बनाइए। काय गडकरीजींना क्रिकेटचा ही अनुभव आहे आणि राजकारणाचा अनुभव आहे, त्यांचा अनुभव खूप मोठा आहे, त्यांनी आपल्या अनुभवातून काहीतरी सांगितलं असेल। हे पॉवर शेअरिंग काही भाग आहे, धन्यवाद, बाकी बात करा, धन्यवाद।